तर तुम्हीच काहीतरी सोल्युशन द्या. नाही 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 भाऊ, या बाबतीत मी संपूर्ण अज्ञानी आहे, त्यामुळे यातले कुठलेही सल्ले द्यायला मला अजिबात आवडत नाही. कदाचित यासाठीच मी लग्नही केलं नसेल. इतकी क्लॅरिटी मला असती तर. शौनक, तुला आता स्वतःलाच विचारायला हवं, तुला नेमकं काय हवंय. कारण कसं आहे की तू आता ना गृहस्थाश्रमात प्रवेश करणार आहेस, आणि त्या उंबरठ्यावरती उभं असताना हे कन्फ्युजन तू क्लिअर केलं पाहिजेस. कन्फ्युजन नाही नाही, मला मंजू बरोबर वेळ घालवायला आवडतो, मला तिला शिकवायला आवडतं आणि तिला शिकायला आवडतं. हा पण तू काही तिला 24 तास शिकवत नाहीस ना. मला सांग, क्लास संपल्यानंतर तू देवयानीकडे असा पळत जातोस का? का देवयानी आवडते ना तुला? शौनक काय झालं? अरे मंजू, ये ये ये. हॅलो सर. हॅलो. तुम्ही कधी आलात? अरे मी जन्माला येऊन सुद्धा खूप वर्ष झाली आता. तू कशी आहेस? मी बरी. तुम्ही काहीच घेतलं नाही? अगं या माणसाने मला साधं पाणी देखील विचारलं नाहीये. चहा आणू? चहा चालेल? चालेल, पळेल. ए थांब थांब थांब, या शौनकने त्याच्या विद्यार्थिनीबद्दल मला खूप काही सांगितलंय. आता मला तुला या माझ्या विद्यार्थ्याबद्दल काही प्रश्न विचारायचे. मी समोर नाहीये असं समजून सगळं खरं खरं सांगून टाक. मला एक सांग, हा प्राणी शिकवताना तुला खूप त्रास देतो का? देतात थोडासा, पण तेवढा तर पाहिजेच ना. नाही पण शौनक मला खूप छान शिकवतात. ते ना माझ्या कामाच्या वेळाचा म्हणून मला शिकवतात. आणि मग मध्ये जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा काही ना काही समजावून सांगत असतात. वाचन, उच्चार, मराठी, इंग्रजी सगळ्याच्याच बाबतीत. माझ्या अभ्यासाचा मी जेवढा विचार करत नाही ना तेवढा त्याहून जास्त शौनक विचार करतात. खूप छान शिक्षक आहेत शौनक. वा, शौनक कडून मंजू पास, माझ्याकडून शौनक पास. हे बघ मंजू, तू याचं किती जरी कौतुक केलंस तरी मी तुला जास्ती मार्क दिले बरं का? आलेच मी. शौनक काय रे? मिरॅकल, मी आलोच. चहा आणतच होती की मी, तुम्ही कशाला आले? तू माझं इतकं कौतुक केलंस ना म्हणून आलोय. तू जे बोललीस ते परत ऐकायला आलोय. त्यात काय एवढंच आहे, खरंच तर बोलले मी. काय खरं बोललीस? हेच की तुम्ही छान शिकवता. कोण? तुम्ही. शौनक, तुम्ही खूप छान शिकवता. आत मला चहाकडे बघू दे, नाही तर उतू जायचं. मंजू, हेच ऐकायला मी आलो होतो. साहेब काय काहीतरी भलतच वागताय तुम्ही, काय झालंय? आपल्यातलं अंतर कमी झालंय. तुम्हाला आधी शौनक साहेब म्हणायची, आता शौनक म्हणायला लागलीस. खऱ्या अर्थाने आपल्यातला भेदभाव विसरलीस. मला तुझ्या बरोबरीच आणि स्वतःला माझ्या बरोबरीचा मानलीस. शौनक तुम्ही जा खोलीत, मी आणते चहा. काय म्हणालीस तू? शौनक, योगा मामा. या या या. ये मामा. अगं संगे, कुमार राव आणि वहिनी आल्यात बघ. हा ग भाई, बस काय स्वयंपाक चालला होता काय? हा आता आलाच, आता जेवणच जा. हा नाही, जेवायचं राहू द्या. तुमची दुसरी मुलगी दिसत नाही. नाही साहेब, पकत बिपकत मदत करती का? नाही नाही, मैत्रिणीकडे गेलती. काय ना आजकालच्या पोरी,
पर माझी मंजू लई हुशार आहे हा, सगळी काम करती घरातली, बघू की लगीन झाल्यावर कळलंच की नाही तिच्या बद्दलच बोलायला आलो होतो. म्हणजे आमच्या महाराजांचं एक व्रत आहे, त्यासाठी मंजूला उपास करायचा आहे. आता कुमार तर चांगलं झालं म्हणजे मंजूच बी चांगलं होईलच की. हा काय भाऊजी, बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. म्हणजे मंजून उपास धरला तर तुम्हाला चालेल? हा नाही, म्हणजे तिला एकदा विचारलं असत तर. आमची काय हरकत नाही हो? नाही म्हणजे आता तुमचीच झाली आहे ना ती, तुम्ही काय सांगाल ते करेल ती, तुमच्या शब्दाबाहेर नाही जायची. बस हेच ऐकायचं होत. आता तुम्ही आलाच आहे तर काहीतरी घ्या. काय रे कुमार, काय पाहिजे तुला? अरे सांग की. अरे तुझी सासूरवाडी आहे आणि तू जावई आहेस त्यांचा, आता ते तुझ्यावर खर्च करणार नाही तर कुणावर करणार? बर मम्मी, तू म्हणशील तस. असं वहिनी, मग मागवा दोन ठंडा. हा मागू ना. घे ग पाणी आवत ना. इतके दिवस आराम करून आई तर खाऊन ना तब्येत एकदम गुटगुटीत झालीय माझी. उद्यापासून कामावर येणार आहे मी. अजून दोन दिवस आराम करणार, नंतर काम मस्त आहे. ऐक ना म्हणजे ताई. मग काय? मग बोल ग, इतक्या रात्री कस काय फोन केला? मला कळलंय तू जीजूंसाठी उपास धरणार आहेस ना. कसलं भारी फुल फिल्मी. तुला कोण बोललं? तुझी सासू. अग करुणा काकी आलत्या ना, तर मम्मीने सांगितलं मला. काय तर म्हणे बाबा, नवऱ्याच्या लाईफ साठी असतो हा उपास, आणि दिवसभर पाणी पण नाही प्यायचं. काय? मी तुला म्हणलं होतं ना अक्के, तू जीजूंच्या प्रेमात पडलीस ना की तुझे सगळे डाऊट क्लिअर होतील बघ. मला खूप भारी वाटतंय बघ आता तुझ्यासाठी. तू आता खूप सुखात आणि आनंदात राहशील. चल ठेवते मी. काय ग, सगळं ठीक आहे ना? सगळेजण आपापल्या मनासारखं वागतोय. ठीकच आहे म्हणायचं. काय झालं आता? कुमारच्या आईने मला निर्जळे उपास करायला सांगितले त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी. काय का आता, म्हणजे तू उपास करायचा त्याचा तुले त्रास होणार, त्याचं काय नाही त्यांले. आणि कुमार भाऊना जर दीर्घ आयुष्य पाहिजे असेल ना तर त्यांले म्हणा व्यायाम करा. तुम्ही उपासवर काय आले? गप्पस रे गजा, कळत नाही त्या गोष्टी तू कस नाक कशाला घालतो. लग्न झालं की काही गोष्टी कराव्या लागतात बायकांना. हे तू बोलून राहिली सुमंताई. हे पाय बरं ताई, तुझा विश्वास असेल ना तर कर. माय माय एवढंच म्हणणं आहे की माया ताई सारखं तुझ्या नको व्हायला. मनात नव्हतं तरी लग्न लावून दिलं तिचं, नाही जमला संसार. मग आली परत घरी, हा उपास कर तो उपास कर, नुसता उपास तपास करून खंगून गेली बिचारी. तिच्या आयुष्यात काय नाही झालं? उगाच आपलं काहीतरी गोष्टी सांगून तिच्या मनात नको भरवस. म्हणजे अग आतापासूनच सासूला नाही म्हणायला लागलीस तर ती तुला आपलं कसं मानल? बायकांना काही गोष्टी या कराव्या लागतात. जीजी खाऊन घ्या ना थोडस, तुमची भूकेची वेळ ही. आणि नाही खाल्लं की मराडू येतं की नाही तुम्हाला? नाही, मी नाही खाणार. वंस तुम्ही वागताय हे बरोबर नाही. माझ्या जेवणात विष कालवलंय ना. हो जीजी, असं काय करताय? खूप प्रेमाने केलाय हा स्वयंपाक, खाऊन घ्या ना थोडस. आणि बघा, तुम्हाला आवडते तशी आमटी पण बनवली मी. आमटी? मग तुम्ही आधी खाऊन दाखवा, मग मी खाईन.
किती खोटारडे आहात वंश तुम्ही. विष घातलंय ना माझ्या जेवणात म्हणून तुम्ही खाल्लं नाही. नाही मी नाही खाणार. तुमचा डाव उघड केला आलाय. जीजी असं नका ना करू. ऐका ना, तुम्ही जर खाल्लं नाही तर तुम्हाला त्रास होईल का नाही. मला त्रास होऊ नये असं वाटत असेल ना तर मग आधी तुम्ही खा. जीजी मला शक्य असतं तर मी नक्कीच खाल्लं असत, पण मी नाही खाऊ शकतो. माझा उपास आहे आज. प्लीज ऐका ना, थोडस खाऊन घ्या. तुमचं चालूच आहे का अजून? बर, जिजीचं जेवण आटपलं की माझ्या रूम मध्ये ये लवकर. तुला पुढचा अभ्यास द्यायचा. जिजींनी काहीच खाल्लं नाही. आज त्यांचा काहीतरी वेगळाच मूड होता. अगं मग आता त्यात काय नवीन आहे? पण त्यांचा मूड काही असला ना तरी दोन घास भरवते ससू त्यांना. हा पण त्याआधी त्यांना एक घास खाऊन दाखवावा लागतो ना. त्यांच्या खाण्यात विष नाही मिसळलं हे एक घास खाऊन सिद्ध करावं लागतं. अगं मग काय झालं? एक घास खायचं आपलं त्या. सॉरी म्हणजे. अगं तू कशाला सॉरी म्हणते? मला जिजींची काळजी वाटते. त्यांनी काही खाल्लं नाही आणि त्यांना अशक्त पण आला तर चक्कर वगैरे आली तर. तू काही टेन्शन घेऊ नको. थोड्या वेळाने परत जाऊन विचार त्यांना, बहुतेक खातील. चांगलं गाणं गातोस की? कुठलं गाणं आहे? सॉरी साहेब, माफ करा, पुण्यांदा नाही होणार. नालायक काम सोडून तुम्हाला गाणी गाता येतात का? बोलतो ना तुझ्याशी, माझ्याकडे बघ. तुम्ही हाय होय, मला वाटलं मोठं साहेब एवढं लवकर कसं काय आले. मी पण साहेबच आहे, मला घाबरून राहायचं कळलं का? डॅड नाही म्हणून सोकावून जाऊ नकोस तू, कळलं ना? चला पुसा पुसतो का आता? सगळी नोकर मंडळी ना काम सुकारत आमच्या इकडची. कशाला उचापत्या करतो रे? हलस ना ओरडा. त्याने काय होतंय मले? ओरडा खाऊन काय मी काय सुधारणार आहे का? तू काहून एवढी फिके दिसून राहिली? जेवली नाही ना? अगं उपवासाचं तरी जेव की. नाही नको कशा, येत थांब थांब. चकली खा. अगं कोण नाही तोवर खाऊन घे ना. कुमार भाऊंचं आयुष्य तू उपाशी राहिल्याने वाढणार आहे का? नसेल आई, पण मला खोटं नाही ना बोलताय. मी सांगितलं मी उपास करेन म्हणून. माझा उपासावर नाही पण माझ्या शब्दावर विश्वास आहे. माझ्या शब्दाची किंमत मीच नाही ठेवलं तर कुणीच ठेवणार नाही ना. मंजू इथे खुर्चीवरती बस. मॅम प्लीज बी सीटेड. प्लीज
साहेब ठीक आहे. मी एक मेनू कार्ड प्रिंट करून आणलाय. हा तुझा आजचा अभ्यास. म्हणजे? म्हणजे खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगाचा सराव. तू इमॅजिन कर की तू एका कॅफे मध्ये बसलीस आणि तुला ऑर्डर द्यायची. ओके. आणि मी तुझा वेटर आहे. ओके. रेडी. हा हॅलो मॅम. गुड इव्हनिंग. वुड यू लाईक टू हॅव सम रेग्युलर वॉटर मिनरल वॉटर? म्हणजे तुला साधं पाणी हवंय का बाटलीतलं? साधं म्हणजे सिम्पल रेग्युलर. हे बघ गडबड करू नकोस, तुला सगळं येतं. ओके. आता मे आय टेक यू ऑर्डर मॅम? वनिला लाटे. लाटे नाही ग, लाटे. ओके. वन कॅफे लाटे मॅम. वी हॅव फ्रेशली बेक्ड मफिन्स टुडे. वुड यू लाईक सम विथ युअर कॉफी? कॉफी? हा कॉफी. हॉट विदाउट शुगर. मी काय विचारलं, मफिन हवंय का? आता मफिन म्हणजे काय तेच माहित नाही मला, तर मी काय सांगणार? पहिल्यांदा ऐकते हा शब्द. असं कसं माहित नाहीये? समोर चित्र आहे त्याच आणि तू बघितलंच नाहीस तर कळणार कसं तुला? म्हणजे तुझं लक्ष नाहीये, नसतच हल्ली. असं कसं म्हणता तुम्ही लक्ष नसतं? लक्ष नसतं तर रोज वेळच्या वेळी माझा अभ्यास झाला असता का? काम सांभाळून मी करते ना रोज अभ्यास. उपकार नाही करतेस, तुला शिकायचं ना ते शिकवतोय मी. तुझं इंग्लिश चांगलं कसं होईल यासाठी करतोय सगळं. हे असं असं इंग्लिश चांगलं होणार आहे? तुम्हा श्रीमंताचे खायचे पदार्थ दाखवताय उगा चिडवल्यासारखे. मी कधी खाल्ले नाही आणि मला वाटत नाही मी कधी खाईन म्हणून. मी गरीब आहे म्हणून तुम्ही मला काय सारखं गरीब गरीब चाललंय? तुला पण हे विसरायला हवं. का विसरायला हवं? गरीब असणं म्हणजे काय पाप आहे का? आणि जरी पाप असेल ना तरी पाप पुण्य मी मानत नाही. कोणाच्या पाया पडल्याने काही फायदा होत नाही आणि न पडल्याने काही बिघडतही नाही. उपास तपास वगैरे हे तर मला अजिबातच पटत नाही. मंजू तू महाभांड कुदळेस. ठीक आहे, तुला भांडायचं आहे ना, आता तोच अभ्यास. आपण इंग्लिश मधून भांडूया. आय एम नॉट भांडकुदळ. आय हॅव नो रिझन टू फाईट विथ यू. यू आर भांडकुदळ. आय एम नॉट. मंजू तुला भूक लागली आहे का ग? ही सगळी महाराजांची कृपा आहे. आपण काय फक्त सांगितलेलं करायचं म्हणजे विचार करावा लागत नाही. आणि बायकांनी विचार करूच नाही असं महाराज म्हणतो. हा मंजूला पण मी घेऊन जाणार आहे त्यांच्याकडं. लग्न व्हायच्या आत त्यांचा हात तिच्या डोक्यावर पडला पाहिजे. म्हणजे माझ्या मुलाची मला काळजी नाही. आईचं मन हाय. हा बराबर आहे वहिनी तुमचं. पण त्याआधी मंजूला उपास पुरा करावा लागल म्हणजे ती महाराजांच्या आशीर्वादास पात्र होईल. काय रे कुमार? हो ग मम्मी, तू सांगशील ते सगळं करेल मंजू. हा पण मला तुझे ते उपास करायला सांगू नकोस. अरे तुला कशाला उपास? अरे चांगलं चांगलं खायचं वय आहे तुझ. ए अंजे, अग जावई बापूंसाठी भजी आणतेस ना, आण लवकर. गावले ते हे गे जिजू गरम गरम आहेत. काय तू उपवास करतेस? म्हणजे हे काही खरं नसतं. माहितीये मला साहेब, पण पण काय कुमारच्या आईसाठी करावं लागेल. साहेब तुम्हाला माहित नाही पण आमच्याकडची लोक लई विचित्र आहे. जर उद्या कुमारला काही झालं ना तर मलाच दोष देतील कि मी उपवास केला नाही म्हणून त्याला असं झालं. म्हणजे अगं तू उपवास वगैरे करत राहिलीस तर अनिमिक होशील. उद्या तुला मुलं होताना कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तुला आत्ताच त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे की उपवास करून काही होत नाही. त्यांना सांगून काही कळणार नाही, त्यांना माझ्या तब्येतीची काळजी पण नाही. म्हणजे तू कष्ट करणारी मुलगी आहेस, तुला पोटभर खाणं आवश्यक आहे. मला पटतंय सगळं,
पण मी खोटं नाही बोलू शकत. तुला वाटत असेल त्यांना दुखवायचं नाही तर ठीक आहे. एखाद्या दिवशी पोटाला आराम देणं हे मी समजू शकतो. आयुर्वेदात त्याची कारणे देखील दिली आहेत. पण उपवास वगैरे करून असा कोणताच देव प्रसन्न होत नाही ग. साहेब तुमचे स्नॅक्स इथे का आणलेस? अहो तुम्हीच वर आणायला सांगितलं होतं ना साहेब. पण मला आता नको आहेत, तू घेऊन जा. साहेब तुम्ही का नाही खाऊन घेतलं? तुम्ही खाऊन घ्या ना, मी थांबते. मी काय उपवास नाही करत आहे, पण तुझ्या समोर एकटा नाही खाऊ शकत मी. आणि तुला त्रास होतोय हे बघून तर नक्कीच नाही. कधी सुटणार आहे तुझा उपवास? सूर्य असताना. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.